भाई लोग, मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे गरमा गरम दूध पिण्यासाठी. आज दोन लोकेशनला जात आहोत आपण. पहिलं आहे आर के श्री गजानन महाराज दुग्धालय, आणि दुसरं आहे कृष्णा डेअरी फार्म अशोक स्तंभावरती. चला आपण बघूया. सलाम नमस्ते, मी आहे अशोक बस्ते. अशोक बस्ते यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण पोहोचले श्री गजानन महाराज दुग्धालय, येथे त्यांच्या ओनरशीच बात करत आहोत. काका आपलं नाव काय? माझं नाव रामदास दामोदर बोंदारडे. तर काका, आपला दुधाचा व्यवसाय किती वर्षापासून चालू आहे? 1982 पासून. सर्व दुग्धालय 1982 पासून चालू आहे गजानन महाराज. हो. तसेच आपली ती स्पेशालिटी काय? गरम मसाला दूध, हळदीचं दूध आणि केशर दूध, हे तीन प्रकारचे दुधाच्या क्वालिटी असतात आमच्याकडे. तर सर्वात खूपच छान असेल नाशिककर, आपल्याकडे स्पेशली कोणतं दूध ट्राय करतं? हे कढईचं दूध, म्हणजे मसाला दूध. मसाला दूध हो, आणि हळदीचं पण दूध. सर्व नाशिककरांनी श्री गजानन महाराज दुग्धालयाला अवश्य ट्राय करा. हे दुधावरती काय टाकलेले आपण? चारोळ आणि पिस्त आहे. चारोळ आणि पिस्त आहे. आहे 51 आहे. अतिशय लहानपणापासून या ठिकाणी दुधाचा आस्वाद घेत आहे. आमचे वडील कंटिन्यू आम्हाला इथे घेऊन येत आहे. या रामदास बोंदारड्यांबद्दल सांगायचं, हे स्वतः संचालक आहे श्री गजानन महाराज सेवा संस्था दुग्धालयाचे, ते संचालक आहे. अतिशय कष्टाळू आहे. त्यांचं ब्रीद वाक्य जे आहे, म्हणजे त्यांना जे या ठिकाणी महाराजांचीच कृपा आहे, घनघनात बोते कष्ट माझे आणि महाराजांची कृपा, हे त्यांची या ठिकाणी अतिशय सार्थक झालेली गोष्ट आहे. कारण ते गजानन महाराज शेगाव संस्थान शेगाव या ठिकाणचे ते भक्त आहेत, आणि महाराजांना आराध्य दैवत त्यांनी मानून हा व्यवसाय सुरू केलेला आहे. गजानन महाराजांच्या कृपेनेच पूर्ण आपल्या नाशिकमध्ये श्री गजानन दुग्धालय खूपच फेमस आहे. तसे सर्व नाशिककरांनी गजानन दुग्धालयाला ट्राय करावे. सर आपलं नाव काय? माझं नाव प्रकाश दिघे. मी साधारण अशोक स्तंभ परिसरात राहतो. या परिसरात आपलं श्री गजानन महाराज दुग्धालयाचं दूध कसं वाटतं तुम्हाला? या गजानन महाराज दूध यांचं म्हणजे अगदी मलईयुक्त असतं. वेलची दालचिनीचे काय, गेली 25 वर्ष मी इथे दूध प्यायला येतो आहे, आणि त्यांचं दूध म्हणजे हा मी गजानन महाराजांचा प्रसाद समजतो. ते गजानन महाराजांचे भक्त आहेत शेगावचे, आणि आम्ही त्यांचे भक्त आहोत. हा प्रसादच आहे. प्रसाद म्हणूनच तुम्ही गजानन महाराजचं दुग्धालय टेस्ट करत असता. बरोबर. ग्राहकांच्या 39 वर्षापासून अविरत सेवेत आहे. आपल्या इथे हाफ 20 रुपये आहे, तसेच फुल 35 रुपये आहे. तुम्ही बघू शकता खूपच छान असा दूध आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता श्री गजानन महाराजांच्या दुग्धालयातील दूध आलेलं आहे. त्या दुधामध्ये चारोळे खूपच छान आहे. आता आपण दुधाचा स्वाद घेत आहोत. वा, खूपच छान. श्री गजानन यांचं दुग्धालयाचं दूध सर्व नाशिककरांनी एकदा गजानन दुग्धालयाला अवश्य ट्राय करा. सलाम नमस्ते, मी आहे अशोक बस्ते. अशोक बस्ते आज तुम्हाला घेऊन आले अशोक स्तंभावरती. अशोक स्तंभावरती आपण आता पोहोचलेलो आहे. नाशिकचं सुप्रसिद्ध असे कृष्णा डेअरी फार्म येते, तिथे आपण आता ताक लस्सी कॉकटेल मिक्स दही पनीर तूप तसेच शुद्ध गाईचं तूप बघणार आहोत. चला मित्रांनो आपण बघूया. नाव काय? अंकुश जनार्दन गवळी. अंकुश जनार्दन गवळी. आपल्या दुकानाचं नाव काय? कृष्णा डेअरी फार्म. कृष्णा डेअरी फार्म. तसेच आपलं कृष्णा डेअरी फार्म अशोक स्तंभावरती. आपलं मसाला ताक दूध दही किती वर्षापासून चालू? 40 वर्षापासून चालू आहे. 40 वर्षापासून परंपरा चालू आहे. तसेच आपल्या स्पेशालिटी काय? आपलं दूध आहे, तसेच ताक आहे, लस्सी आहे, दूध आहे, केसरी दूध आहे, आणि खोबरा बर्फी. ही बर्फी जी आहे ती खोबऱ्यापासून स्पेशली बनवली. तर सर्व नाशिककरांनी एकदा अवश्य कृष्णा डेअरीला अवश्य ट्राय करावे. तर सर आपलं नाव काय?
कल्पेश ठाकरे. कल्पेश ठाकरे सर, आपल्याला इथलं कृष्णा डेअरीचं दूध आणि लस्सी कशी वाटते? सर पहिल्यापासून तर म्हणजे नाशिकमध्ये 40 वर्षापासून आपल्याच सेवेमध्ये कृष्णा डेअरी फार्म आहे. त्यामुळे त्यांची लस्सी ताक विथ कॉकटेल आणि दूध मलाई हे खूप नावाजलेले आहेत. मी दैनंदिन म्हणजे जेव्हा पण उन्हाळा असो पावसाळा असो तिन्ही ऋतूंमध्ये ऑल टाइममध्ये मी येत असतो. कृष्णा डेअरी फार्म मध्ये गाईचं शुद्ध तूप पण आहे काका. आपल्याकडे गाईचं तूप काय किलो आहे? 520 रुपये. कृष्णा डेअरी फार्म मध्ये सर्व प्रकारचे केक व आईस्क्रीमचे ऑर्डर सर्व स्वीकारल्या जातील. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 80 10 42 66 31. तसेच दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आहे 88 30 95 66 57. यावरती सर्व ऑर्डर ऑनलाईन स्वीकारल्या जातील. द रॉयल केक. मित्रांनो, आपल्या दूध डेअरीमध्ये तसेच खोबरा बर्फी आहे. दुधाबरोबर आपल्याला स्पेशली लागणारा डोनेट आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपलं केसर दूध आलेलं आहे. खूपच छान असं केसर दूध आहे. खूपच छान बघा तुम्ही. तसेच आता केसर दूधात आपण स्वाद घेत आहोत. खूपच छान असं मलईदार केसर दूध. सर्व नाशिककरांनी एकदा केसर दूधला अवश्य ट्राय करावे. कृष्णा डेअरी फार्म अशोक स्तंभ अशोक बस्ती यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तसेच आपला कृष्णा डेअरी फार्म अवश्य ट्राय करा.